लड़ायला तयार अरुण अरुण कर नको इशारा डोला लोडाला जाओ गया तुम्ही जाऊन जमते का जेवायचे अजून अरे आपला माणूस कुठे गेला बघितलं का पानी प्यायचे दिव्या चला पटपट पटपट आजच्या गावात मग नका जाऊ मी पण थांबा नाही खोले खोले दहा बारा फुट प्रदीप कांदेकरांना घे साईडला दम लागलाय ते पाणी प्यायला गटा गटा काढतो ना ओ प्रदीप कांदेकरांना साईडला साईडला ए गोगल घेऊन जा असल खाली गेला खाली भाऊ वाचव आता गोगल नाही सापडणार केला कार्यक्रम सिद्धू पाण्यात खाली जातो गोगल जातो मला उलट्या होईल जाऊ द्या मुर्द्या जाऊ द्या तिथे नाही रे तू तिकडे उडी मारली आता उन्हाळ्यात सापडन तू
एक नंबर पाऊस आला. बाकरी पेक्षा बरोबर बाकरी खाऊ नाही माहिती का फोटो वाढत आहे. तर मित्रांनो, तुम्ही जो हा व्हिडिओ पाहिला तर तो तसा नव्हता, तर त्याच्यामध्ये खूप काही टोटल 56 व्हिडिओज होते. तर त्यातले झालं असं होतं की प्रोजेक्ट कम्प्लीट झाला होता म्हणून मी मोबाईलमधून बाकीचे जे व्हिडिओ असतात तर ते सर्व डिलीट केले होते आणि व्हिडिओ अपलोड टाकून आपला मस्तपैकी रिलॅक्स झालो होतो. पण तो 2 GB पूर्ण व्हिडिओ असल्यामुळे आणि मला दिवसाची लिमिट 1.5 GB होती नेटची, तर जे 92% प्रोसेस झालेला व्हिडिओ नंतर माझा मोबाईल अचानक स्विच ऑफ झाला आणि नंतर पाहतोतर जी इनसफिशियंट मेमरी असते तर ती क्लिअर झाली दिसली म्हणलं मला. म्हणलं यार बरं झालं, म्हणलं यार काय क्लिअर झालं मला मलाच कळलं. नंतर मग ते व्हिडिओ का अपलोड होणार मी स्पेशल 16 रुपयाचा एक 1 GB एक दिवसासाठीचा प्लॅन पण ॲक्टिवेट केला की म्हणलं नाही आता हा व्हिडिओ अपलोड झाला पाहिजे. अरे की मी खूप मेहनत घेतली होती त्याच्यावरती, काहीतरी 2-3 हप्त्यापासून त्याला मी बनवत होतो. तर कसं एकदा कम्प्लीट झालं टास्क मला त्याच्यावर पुन्हा काम करायला आवडत नाही. तर मी आता हे कसं केलं माझं मलाच माहिती, मला खूप म्हणजे वेदना होत होत्या की व्हिडिओ म्हणजे पूर्ण झालेला व्हिडिओ जरा तुमचा असा एडिटिंग करून वगैरे तर डिलीट होत असेल तर त्या पेक्षा म्हणजे जो एडिटर आहे त्याला ते दुःख कळू शकतं की किती त्रास होतो की आपली मेहनत वाया गेली म्हणून. तर ही अशी पहिलीच घटना नाही माझ्या बाबतीत, त्याच्या अगोदर 2 वेळा असं झालेलं की एक अलिबागचा जो व्हिडिओ होता समुद्र किनाऱ्यावरचा तो अख्ख्याच्या अख्ख्या डिलीट झालेला सगळे व्हिडिओज, ते मला पाहिजे होते ते व्हिडिओज पण नाही ना काहीच करू शकत नाही एकदा म्हणजे. आणि मग मी रात्रभर ते रिकव्हरी ॲप घेऊन व्हिडिओ चेक करत होतो तर व्हिडिओ आले सुद्धा पण जो मग आता लेटेस्ट जो डिलीट झाला तोच व्हिडिओ मला भेटला नाही, याचं खूपच म्हणजे दुःख आहे. बाकी याच्या अगोदर एकदा मी म्हणजे माझं BCOM कम्प्लीट झाल्यानंतर मी एक ज्या वर्गात शिकलो होतो तर तिथं जाऊन थोडे अनुभव शेअर केले होते, तो एक व्हिडिओ होता मित्रशांमध्ये, त्या बाबुरा यांच्या मोबाईलमधून नेमकं तोच व्हिडिओ डिलीट झाला. म्हणजे असे प्रसंग माणसाच्या आयुष्यात घडत असतात, तर माझ्याही बाबतीत 3 वेळा घडलेले आहेत. बाकी काय बोलू, व्हिडिओ कसा वाटला ते नक्की प्रतिक्रिया करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी ब्लॉगसाठी किंवा चित्रपटांच्या रिव्ह्यूसाठी आपलं हे निखिल मोरे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद, भेटूत पुढील व्हिडिओमध्ये.